आज मी बनवणार आहे अतिशय सोपी साधी व तेवढीच चविष्ट अशी रेसिपी आणि ती आहे अंड्याचा खिमा। तुम्ही जर अंडा करी, अंडा भुर्जी किंवा अंड्याचे आमलेट खाऊन कंटाळला असाल तर ही एकदा नक्की ट्राय करा। आणि सुरू करण्याआधी आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा व खाली कमेंट बॉक्समध्ये तुमच्या कमेंट्स नक्की करा। तर वेळ न दवडता वळूया आजच्या कृतीकडे। आणि यासाठी मी इकडे दोन मोठे कांदे घेतलेले आहेत, दोन मध्यम आकाराचे टोमॅटो घेतलेले आहेत, तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे आणि हे सर्व मी आता बारीक चिरून घेणार आहे। त्याचबरोबर मी इकडे 1 ते 1.5 टेबलस्पून धना पावडर घेतलेली आहे, 1/2 टेबलस्पून जिरा पावडर आहे, 1 टेबलस्पून किचन किंग मसाला घेतलेला आहे। किचन किंग मसाला नसेल तर तुम्ही गरम मसाला थोडा जास्त टाकला तरी चालेल। 1/2 टीस्पून गरम मसाला घेतलेला आहे, 1 टेबलस्पून काश्मीरी लाल मिरची पावडर घेतलेली आहे, ही फक्त तिख कलरसाठी आहे, तिखट नसते ती। 1/2 टीस्पून हळद घेतलेली आहे आणि 1 ते 1.5 टेबलस्पून आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे आणि साधारण 1/2 कप हिरवे वाटाणे घेतलेले आहेत। हे मी हे ऑप्शनल आहेत आणि हे मी फ्रोझन ग्रीन पीज घेतलेले आहेत, तुम्हाला नको असतील तर तुम्ही स्किप करू शकता। आणि महत्त्वाचा पदार्थ लागणार तो म्हणजे अंडी, आणि इकडे मी 7 अंडी घेतलेली आहेत आणि ही मी उकडून घेतलेली आहेत आणि आता ही मी सर्व अंडी किसून घेणार आहे। तर मी आता ही सर्व अंडी अशा प्रकारे किसून घेणार आहे। आणि हे 1/2 अंड मी असंच ठेवून देणार आहे आणि ते कशासाठी ठेवणार आहे ते तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी कळेलच। आणि आता मी इकडे पॅनमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि तेल चांगलं गरम झालं की मी कांदा घालणार आहे। आता त्यामध्ये तेल गरम झालेलं आहे, मी आता कांदा घालून घेते सर्व। आणि ह्याला थोडा कांदा जास्तच घ्यायचा म्हणजे किमा तो छान होतो म्हणण्याचा। आणि हा कांदा मी चांगला एक गोल्डन ब्राऊन होईपर्यंत 4 ते 5 मिनटं चांगला परतवून घेणार आहे। आणि तुम्ही माझ्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच नवनवीन रेसिपीसाठी नक्की सबस्क्राईब करा। त्याच्या समोर जे बेल आयकॉन आहे त्यावर पण क्लिक करायला विसरू नका, म्हणजे मी जसजसे व्हिडिओ अपलोड करत जाईल त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला येत जाईल। तर हा कांदा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत 4 ते 5 मिनटं लागतात। तर आता हा कांदा चांगला झालेला आहे, गोल्डन ब्राऊन तुम्हाला दिसतच असेल, व्यवस्थित झालेला आहे तो। आता मी चांगला मिक्स करून घेते एकदा आणि आता यामध्ये मी आलं लसूणची पेस्ट घालून देणार आहे। आणि आता आलं लसूणची पेस्ट घातल्यावर सुद्धा मी थोडं मिक्स करून घेणार आहे चांगलं आणि 1 ते 3 मिनटं ते असं जरा चांगलं परतवून घेणार आहे। यामध्येच मी थोडीशी कोथिंबीर घालून देणार आहे आणि परत परतवणार आहे, कारण फोडणीमध्ये कोथिंबीर घातली की त्या पदार्थाची चव खूप छान येते, हे मी आधीच्या पण व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे। आणि मी असाच सोया किमाची पण रेसिपी आपल्या चॅनलवर अपलोड केलेली आहे, तुम्ही जर पाहिली नसेल अजूनही तर नक्की बघा। आणि मी वरती आय बटनमध्ये त्याची लिंक देते, त्याचबरोबर मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण त्याची लिंक तुम्हाला देते। आता हे चांगलं परतले, यामध्ये मी आता मिरची घालून घेते, हिरवी मिरची, त्याचबरोबर टोमॅटो, सर्व टोमॅटो मी आता घालून घेते आणि हे सर्व परत एकदा 3 ते 4 मिनटं चांगलं मिक्स करून घेणार आहे। टोमॅटो असे सॉफ्ट होईपर्यंत मिक्स करून घ्यायचं असं। एक 2 ते 3 मिनटं असंच ठेवून दिलं तरी ते टोमॅटो चांगले सॉफ्ट होऊन जातात। आता 2-3 मिनटं झाले, आता मी सर्व परत एकदा चांगलं मिक्स करून घेते। टोमॅटो पण आता सॉफ्ट झालेले आहेत व्यवस्थित। आता यामध्ये मी जे ड्राय मसाले दाखवले होते ते याच्या ह्याच्यात एक पहिल्यांदा हळद घालते, त्यानंतर लाल मिरची पावडर, ती तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही घातली तरी चालेल कारण ती फक्त रंगासाठी आहे।
धन्याची पावडर, जीरा पावडर, किचन किंग मसाला, गरम मसाला, आता हे सर्व घालून मी चांगलं परत एकदा मिक्स करून घेणार आहे. हे असं व्यवस्थित चांगलं मिक्स करून घ्यायचं, म्हणजे ते मसाले पूर्ण कांदा टोमॅटोमध्ये मिक्स झाले पाहिजे चांगले. आणि असं जरा चांगलं परतवलं की त्या खिम्याची टेस्ट पण खूप छान होते. हे सगळे मसाले व्यवस्थित प्रॉपर चांगले परतवून घ्यायचे. आता तुम्हाला दिसत असेल व्यवस्थित सगळे मसाले कांदा टोमॅटोमध्ये असे एकजीव झालेले आहेत, वास पण खूप छान सुटलेले आहेत. आणि आता यामध्ये मी हे हिरवे वाटाणे आहे जे होते ते पण मी घालून घेणार आहे आत्ताच. आणि ते घालून परत एकदा सगळं मिक्स करून घेणार आहे. आता हे वाटाणे, हे फ्रोझन ग्रीन पीज आहेत, हे आता घालून मी आता हे सगळं चांगलं मिक्स करते एकदा. हे असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आणि आता यावर मी झाकण ठेवून एक 2 ते 3 मिनटं असंच मीडियम गॅसवर ठेवून देणार आहे. आता 2 ते 3 मिनटं झालेली आहेत, मी आता झाकण करून बघते. तर तुम्हाला दिसत असेल की ते मस्तपैकी पाणी सुटले आणि ते चांगलं एकदम एकजीव झालेलं आहे तो मसाला व्यवस्थित. आता एकदा मी चांगला परतवून घेते. आता यामध्ये मी थोडंसं बटर टाकणार आहे आणि हे ऑप्शनल आहे, तुम्हाला नको असेल तर तुम्ही स्किप करू शकता. पण बटर टाकल्याने त्याची टेस्ट खूप छान होते आणि चवीप्रमाणे मीठ मी त्याच्यात घालून घेतलेलं आहे. आणि हे सगळं परत एकदा मी व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे. हे असं चांगलं मिक्स करायचं होते. बटरचा स्वाद खूप छान येतो खिम्याला बटर टाकलं तर. मग मी असं सजेस्ट करेन की तुम्ही बटर असेल तर नक्की त्यामध्ये टाका. आता यामध्ये मी 1/2 कप पाणी घालून घेणार आहे आणि परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे. पाणी जास्त घालायचं नाही, मी 1/2 कपच घातलेलं आहे इथे. हवं असेल तर नंतर तुम्ही, लागत असेल तर तुम्ही ॲड करू शकता. आत्ता तरी 1/2 कप पुरेसं आहे. आता हे मी असंच झाकण ठेवून एक परत 3 ते 4 मिनटं ठेवून देणार आहे. मीडियम गॅसवरच ठेवणार आहे मी. आता 3 ते 4 मिनटं झालेली आहेत, मी झाकण काढते. हा मसाला चांगला व्यवस्थित शिजलेला आहे आणि चांगला एकजीव मस्त झालेला आहे. आम्ही आता एकदा मिक्स करून घेते असा. आणि तुम्हाला दिसतच असेल व्यवस्थित झालेला आहे तो. तर आता यामध्ये मी जे आपण अंडी किसून ठेवली होती ती मी त्यामध्ये घालून देणार आहे. आणि त्याचबरोबर मी कोथिंबीर पण त्यावर घालून देणार आहे. आणि आता हे सर्व हलक्या हाताने सगळं नीट मिक्स करून घ्यायचं, म्हणजे अंड्याला तो सर्व मसाला व्यवस्थित लागला पाहिजे. तर अशा प्रकारे सर्व अंड्याला तो मसाला व्यवस्थित लागला गेला पाहिजे. तुम्हाला दिसत असेल आता, थोडक्यात सांगायचं म्हणजे ती अंडी त्या मसाल्यामध्ये चांगली मिक्स झालेली आहे. आता यामध्ये मी 2 ते 3 टेबलस्पून अजून पाणी टाकलेलं आहे आणि आता हे मी परत एकदा मिक्स करून देणार आहे. पाणी मी जास्त टाकलं नाही आहे कारण मला एवढीच ग्रेव्ही भास आहे. तुम्हाला जर अजून हवं असेल तर तुम्ही थोडं अजून पाणी घालू शकता. इथे मी आता 2 ते 3 टेबलस्पून पाणी फक्त आत्ता वापरलेले आहे आणि मगाशी 1/2 कप पाणी वापरलं होतं. आता याच्यावर मी झाकण ठेवून परत 3 ते 4 मिनटं मीडियम गॅसवर असंच शिजू देणार आहे. तर आता 3 ते 4 मिनटं झालेली आहेत. आता मी हे झाकण काढून बघूया झालं आहे का. मस्त. तर आता आपला हा अंड्याचा खिमा एकदम रेडी झालेला आहे आणि व्यवस्थित अगदी तो मसाल्यामध्ये प्रॉपर मिक्स झालेला आहे चांगला.
तर असा अंड्याचा खिमा मी आता लास्टला प्लेटवर सर्व करते। आणि मगाशी जे मी अर्ध अंड ठेवलं होतं ते ह्यासाठीच, तर यावर मी ते अंड किसणीने किसून गार्निशिंग म्हणून त्यावर मी टाकणार आहे। म्हणून मी ते मगाशी बाजूला काढून ठेवलं होतं अर्ध अंड। त्याचबरोबर मी थोडीशी कोथिंबीर वरतून टाकून घेणार आहे। आणि फायनली आपला हा अंड्याचा खिमा रेडी झालेला आहे आणि याची टेस्ट एकदम जबरदस्त लागते। आणि हा तुम्ही पावाबरोबर, चपातीबरोबर आणि भाकरीबरोबर सुद्धा खाऊ शकता, खूप मस्त लागतो। तुम्ही नक्की एकदा ट्राय करा। आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि परत भेटू आपण अशाच वेगळ्या रेसिपीमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।